सबस्क्राईब करेन और बेल को दबाना ना आपका अपना मुंबई मुंबईत अगदी उद्यापासून सर्व राजकीय धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका मोर्चे आंदोलन म्हटल्यानंतर तशी आंदोलन आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या मोठ्या काही यात्रा ह्याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत कृपा करून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य सग करावं पक्ष वाढवायचं आहे जरूर वाढवायचं आहे सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे माझ्या सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचा आहे विरोधी पक्षांना सुद्धा पक्षवाडवाय पक्ष वाढवायचा आहे पण आपण पक्ष वाढवूया कोरोना वाढूया नको कोरोना नको वाढवूया या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल आणि ही सूचना मी नाही कोरोना आपल्याला देतोय माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होतात घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन येऊन आपली विचारपूस करत होते पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघडे ह्याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात आता सगळं सगळे घराबाहेर आहेत मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावं लागेल का काही जण म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवा वाढवले टेस्टिंग पण वाढवले पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं ह्या त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही मिळवण्यात पण मी त्यांच्याशी केलेला आपण अमानुषपणा म्हणेन आपण सगळीच माणसं आहोत सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे ती म्हणजे मी जबाबदार होय मीच जबाबदार हे प्रत्येकाने सांगायचे मीच जबाबदार आहे मी जबाबदार म्हणजे काय की ही जी काय आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच हात धुणार ते सॅनिटायझर आपण विसरलो पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्वाची होती ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागणी म्हणजे चोवीस तास आपल्याला असतास असतातच ह्या चोवीस तासाचा उपयोग जर का आपण नीट केला वेळेची विभागणी केली काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम होम करेल